नमस्कार, मी प्राजक्ता दंडे. आज मी तुम्हाला सॅलड डेकोरेशनमध्ये मोर बनवून दाखवणार आहे. म्हटलं बाजारात मुळे छान मिळत आहेत, तर मग एका मुळ्यापासून आणि एका गाजरापासून खूप छान सॅलड बनवूया. चला तर मग सॅलड बघूया. सॅलडसाठी आपण ताजी भाजी वापरूया. प्रथम आपण एका मुळ्याचे तीन भाग करून घेऊयात. मुळ्याचा वरचा व खालचा भाग मी काढून टाकत आहे. प्रथम मोराची मान तयार करूयात. त्यासाठी दोन्ही साईडचे काप काढून घेऊयात. आता मध्यभागी जो चौकोनी आकाराचा तुकडा आहे त्यावर आपण मराठी दोन जसं लिहितो तसा आकार कट करून घेऊ, म्हणजे मोराची मान खूप छान दिसेल. मोराची मान बनवताना प्रत्येक कॉर्नर हा गोलाकार येईल याची काळजी घेऊ. मी प्रत्येक कॉर्नर गोलाकार करून घेत आहे, त्यामुळे मोराची मान एकदम डौलदार छान दिसते. आता आपली मोराची मान तयार झाली आहे, आपण मोराची चोच बनवूया. मोराची चोच व्ही आकारात कट करून घेऊ. मोराचा समोरचा मानेचा भाग आपण गोलाकार कट करून घेऊ. मोराची चोच नाजूक असते, त्यामुळे तेथील भाग कट करताना एकदम सावकाशपणे आपण कट करून घेऊ. आता आपल्या मोराचं तोंड तयार आहे. आता मोराचं तोंड तयार आहे तर त्याला आपण फिनिशिंग देऊ. मोराची मान गोलाकार दिसण्यासाठी आपण कडा कट करून घेऊ. आता मोराची मान गोलाकार छान तयार झाली आहे. गोलाकार मान खूप छान दिसते. आता आपण मोराचे पंख तयार करून घेऊ. पंख तयार करण्यासाठी मुळ्याचे आपण पातळ स्लाइस बनवून घेऊ. एका मुळ्याच्या तुकड्याचे चार स्लाइस बनवून घेऊ. आता या स्लाइसला आपण मोरपंखासारखा आकार देऊ. आता आपला मोरपंखाचा आकार तयार आहे. मोरपंखांना मी बारीक बारीक कट देत आहे. या छोट्या छोट्या कट्समुळे मोरपंख खरा खरा वाटतो. मोराचे पंख बनवण्यासाठी धारदार चाकूच लागतो. चाकूला धार असल्यामुळे आपल्याला बारीक बारीक कट करणे सोपे जाते. मोरपंखातील जास्तीचा भाग आपण काढून टाकू. मोरपंखावर बारीक बारीक कट्स दिल्यामुळे ते खूप छान दिसतात. मोरपंखाच्या कळ्या व्यवस्थित आपण कट करून घेऊ. आता आपला मोरपंख कट करून तयार आहे. आता आपण मोरपंखावरील गोलाकार भाग गाजरापासून तयार करून घेऊ. गाजराला आपण तिरपा कट करून घेऊ. गाजर तिरपे कट केल्यामुळे आपल्याला अंडाकृती स्लाइस मिळतील. गाजराची स्लाइस मोरपंखावर खूप छान दिसते. आता आपण लाल शिमला मिर्चपासून छोटे छोटे गोल तयार करून घेऊ. लाल छोटे छोटे गोल मोरपिसावर बसवू. मोरपीस पांढरे, त्यावर गाजराचे स्लाइस केशरी व लाल शिमला मिर्च, हे कॉम्बिनेशन खूपच छान दिसते. आता टूथपिकच्या सहाय्याने हे सर्व एकत्र बसवून घेऊ. आता आपण दुसऱ्या स्लाइसवर मोरपिसाचा आकार कट करून घेऊ. आता मोरपिसावर बारीक बारीक कट्स करून घेऊ. बारीक बारीक कट्समुळे मोरपीस खूप छान दिसते. अशाच प्रकारे आपण बाकीचे मोरपीस बनवून घेऊ. प्रत्येक मोरपिसावर बारीक बारीक कट्स दिल्यामुळे ते खूप छान दिसतात. अशाच प्रकारे प्रत्येक मोरपीस नाजूक छान कट करून घेऊ.
आता आपले सर्व मोर पीस कट करून तयार आहेत। आता आपले मोर पीस तयार झाल्यावर आपण मोराला डोळे बसवूयात। मी लवंगापासून डोळे बनवले आहेत। मोराचे डोळे फिक्स करून झाल्यावर मोराचा तुरा बसवूया। मोराचा तुरा गाजर व सिमला मिर्च यापासून तयार केला आहे। आता मी टूथपिकच्या सहाय्याने मोराचे पंख बसवून घेत आहे। आता आपण दोन्ही साइडचे मोराचे पंख बसवून घेऊ। आता मोराचा पिसारा आपण अरेंज करून घेऊ। मोर नाचण्यासाठी पिसारा फुलवत आहे असा आपण तो अरेंज करूया। आता आपला मोराचा पिसारा अरेंज करून तयार आहे। आपला मोर तयार आहे। मुळ्याच्या पानापासून हिरवळ बनवून घेऊ। आपला मोर तयार आहे। तुम्हाला कसा वाटतो ते मला कमेंट्स करून कळवा। थँक्यू।